आपला पुढचा उपघटक आहे हंगामी वारे. त्याचा एक प्रकार आहे मोसमी वारे. मित्रांनो, जमीन व पाणी यांच्या ऋतूनुसार कमी अधिक तापण्यामुळे मोसमी वारे निर्माण होतात. बघा, उन्हाळ्यात मोसमी वारे हे समुद्रापासून जमिनीकडे वाहतात, तर हिवाळ्यात हे वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहत असतात. बघा, आग्नेय आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया तसेच भारतीय उपखंड याच्यावर या मोसमी वाऱ्यांचा खूप प्रभाव पडत असतो. बघा, जेव्हा दक्षिण गोलार्धामध्ये उन्हाळा असतो आणि दक्षिण गोलार्धात पाणी भरपूर जमिनीच्या मानाने, मग तिथे उन्हाळ्यामुळे काय होतं, तिथल्या समुद्राच्या महासागरातल्या पाण्याची वाफ होऊन मोसमी वारे निर्माण होतात. आणि जसं जसं उत्तरायण होत जातं, म्हणजेच सूर्य आपल्या विषुवताकडून भारतीय उपखंडाकडे सरकत जातो, तसं तसं हे वारे वरती येत जातात. तेव्हा ते आपली मूळ दिशा बदलतात. हे आपण मागे बघितलं, आपल्या मूळ दिशेच्या दक्षिण गोलार्धातले वारे आपल्या मूळ दिशेच्या डावीकडे वळतात. म्हणजेच काय, या पद्धतीने पुढे जाऊन ती विषुवतापर्यंत आग्नेय वारे म्हणून विषुवतापर्यंत येतात. आणि जसे ते विषुवृत्ता ओलांडून भारतीय उपखंडाकडे निघतात, तेव्हा मात्र ते पुन्हा आपली दिशा बदलतात. उत्तर गोलार्धात ते उजवीकडे वळतात, तेव्हा त्यांना आपण नैऋत्य मोसमी वारे असे म्हणतो. भारतीय उपखंडात उन्हाळा व हिवाळा या ऋतूंवर मोसमी वाऱ्यांचा अधिक परिणाम होतो. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे भारतीय उपखंडामध्ये उन्हाळा व हिवाळा याशिवायच पावसाळा आणि मान्सून परतीचा काळ असे अजून दोन ऋतू सुद्धा निर्माण होतात. बघा, या आकृतीमध्ये आपल्याला बघायला मिळतं की मान्सून परतीचा काळ, जेव्हा पावसाळा आपल्याकडे संपतो तेव्हा पुन्हा सूर्य दक्षिणेकडे जात असतो. मग दक्षिणेकडे जातो म्हणजे तेव्हा काय होतं, मग विषुवतावर पुन्हा कमी दाब निर्माण होऊन आपल्याकडचे वारे हे पुन्हा तिकडे वळतात. मग हे वारे आपल्या भारतीय उपखंडावर पुन्हा असलेलं नसलेलं जेवढं पाणी असेल त्यातलं पाऊस ते पाडतात आणि ते कोरडे होतात, आणि कोरडे होऊन ते मात्र पुढे निघतात. मोसमी वारे हे मोठ्या प्रमाणाने खारे व मधले वारेच असतात. भारतीय उपखंडावर होणारे बहुतांश वृष्टी ही या मोसमी वाऱ्यांच्या प्रभावानेच होत असते. हे वारे विषुवृत्त ओलांडल्यावर नैऋत्य दिशेकडून भारतीय उपखंडाकडे वळतात. जून ते सप्टेंबर या कालावधीत ते वाहत असतात, म्हणून यांना आपण नैऋत्य मोसमी वारे असे म्हणतो. तसंच सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंत विषुवृत्ता लगतच्या हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे, म्हणजे या भागात निर्माण झाल्यामुळे त्या भारतीय उपखंडाकडून विषुवृत्ताकडे वारे वाहू लागतात आणि हे ईशान्य दिशेकडून वाहत येत असतात, म्हणून आपण त्यांना ईशान्य मोसमी वारे असे म्हणतो.